प्लास्टिक सर्जरी तीही भारतात तब्बल 225 वर्षापूर्वी यावर आपला सहजा विश्वास बसत नाही. मार्च 1793 साली म्हणजेच तब्बल 228 वर्षापूर्वी भारतात प्लास्टिक सर्जरी झाली असेल यावर आपला सहजा सहजी विश्वास बसणार नाही, कारण आपल्यापेक्षा इतर राष्ट्रातलं विज्ञान तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र फार प्रगत असल्याची आपली धारणा आहे. मात्र या ऑपरेशनची धक्कादायक कहाणी 1794 साली इंग्लंड मधल्या द जेंटलमन्स मॅगझिन अँड हिस्टॉरिकल क्रॉनिकल मध्ये प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे त्या लेखात उल्लेख केलेली शस्त्रक्रिया एका कुंभाराने केली आहे. भारतातल्या एका कुंभाराची ही कला बरच काही सांगून गेली आहे. इतकंच नव्हे तर तो कुंभार चक्क पुण्यातला आहे यावर सुद्धा आपला विश्वास बसणार नाही. भारतात 18व्या शतकात अनेक लढाया सुरू होत्या. या लढाईत कावसजी नावाचा एक मराठा शेतकरी बैलगाडीवान म्हणून इंग्रजांच्या बाजून कार्यरत होता. त्याला टिपूच्या सैनिकांनी पकडून कैद केलं होतं. कैदेत असताना टिपूच्या सैनिकांनी ब्रिटिश फौजेतील सैनिकांचा छळ सुरू केला होता. तसाच कावसजींचा सुद्धा छळ केला गेला. कावसजी हा सैनिक नव्हता, मात्र सैन्यात बैलगाडीवान म्हणून तो कार्यरत होता. श्रीरंगपट्टणमला असताना तो बॉम्बे आर्मीत भरती झाला. नंतर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या पेन्शनवर मुंबईत स्थायिक झाला. तो कैदेत असताना टिपूच्या सैनिकांनी शिक्षा म्हणून त्याचं नाकच कापलं. त्यामुळे तब्बल 12 महिने कावसजी हा बिन नाकाचा होता. त्यानंतर कावसजीने कैदेतून पलायन करून पुणे गाठलं. पुण्यात आल्यानंतर 1793 मार्च महिन्यात एका मराठा कुंभाराला त्यांनी गाठलं. या कुंभाराचा विटा बनवण्याचा व्यवसाय होता. त्याबरोबर तो रुग्णांवर उपचारही करायचा. यात शल्यचिकित्सक कुंभारानं कावसजींवर शस्त्रक्रिया करून नवीन नाक बसवलं. म्हणजेच त्या काळात प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होती आणि ती सुद्धा चक्क पुण्यात. त्या काळी भारतात ही शस्त्रक्रिया काही नवीन नव्हती अशी माहिती या लेखातच आहे. फार प्राचीन काळापासून अशी शस्त्रक्रिया चालत आली असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीतले 2 ब्रिटिश डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स फिनले यांनी करून ठेवली आहे. त्यांच्या माहितीच्या आधारेच 1794 साली द जेंटलमन्स मॅगझिन मध्ये कासवजींच्या फोटोसह या माहितीचा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडेच याची नोंद द केम्ब्रिज इल्युस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ मेडिसिन या पुस्तकात 203 पानावरती देखील झालेली आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात सुश्रुत संहिता या ग्रंथाचा देखील उल्लेख आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.